सर्वप्रथम सर्व महाबांधवांना विनम्र अभिवादन करते। आजच्या प्रतिनिधी सत्रासाठी आजचे अध्यक्ष धाकडे सर आणि उपस्थित सर्व उपाध्यक्ष आणि माझ्या सर्व बामसेप मित्रांनो, महामानवाच्या आंदोलनाच्या बाबतीतला हा जो विषय आहे आणि आपल्या चळवळीच्या बाबतीतला फुले शाहू आंबेडकरी आंदोलनाचे सुधारित समग्र धोरण एक व्यापक चर्चा या विषयाच्या अनुषंगाने आमच्या प्रतिनिधीची आम्ही एक सत्र आयोजित केलं होतं। दोनदा आयोजित केलं, काही कारणास्तव पहिल्यांदा होऊ नाही शकलं, दुसऱ्यांदा झालं ते 22 आणि त्याच्यामध्ये 10 प्रतिनिधी उपस्थित झाले। आमच्याकडे 6 जिल्ह्याचा प्रभार आहे, त्याच्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये आमची कार्यकारिणी व्हायची आहे होती, परंतु तिथे काही कारणास्तव ही झालेली आहे। तर या प्रतिनिधी सत्राच्या संबंधाने जे प्रतिनिधींचे मतं आले आहेत ती मतं मी आपणासमोर मांडत आहे। महाबांधवाच्या आंदोलनाच्या आणि काळांच्या परिस्थितीचा जर विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांना वाटलं की अज्ञान हे दुःखाचं कारण आहे आणि त्यांनी त्यावेळेस या दुःखाचं कारण सोडवताना जर महिलांना समोर आणलं, महिलांचा जर शिक्षणामध्ये वाटा वाढवला तर त्या समग्र समाज जागृत करू शकतील म्हणून त्यांनी पुणेमध्ये महिलांची शाळा काढली। महिलांची शाळा काढून त्यांनी नंतर मागासवर्गीयांच्या शाळा काढल्या, दलित वस्तीमध्ये शाळा काढल्या आणि पुढे जाऊन त्या चालवल्या। त्यांचा जो उद्देश होता अतिशय प्रामाणिक आणि वास्तववादी होता, इथं कुठली जातपात आड आली नव्हती, तर हे समाजामध्ये आपल्याला नेता येतं। दुसरी बाब अशी होती की शाहूच्या 1902 बाबतीत जर आपण घेतलं, कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी आरक्षण लागू केलं होतं आणि त्या आरक्षणाच्या मार्फतीनं मागासवर्गीयांचा हिस्सा त्यांनी जाहीर केला होता। म्हणजे इतर समाजांसोबत आणि विकसित लोकांसोबत कमकुवत लोक चालले पाहिजे हा एक प्रामाणिक विचार होता। पुढे जाऊन बाबासाहेबांचं जे शिक्षण झालं आणि त्यांचं जे सामाजिक कार्य झालं, त्या सामाजिक कार्यामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व हे बुद्धाच्या तत्वामधून घेऊन ते भेदावर विरहित अशी समाजरचनेचा आधार घेऊन कल्याणकारी राज्याची निर्मिती प्रक्रिया योग्य व्हावं म्हणून अन्यायाबद्दल चीड आली पाहिजे आणि न्यायप्रिय समाज निर्मितीची प्रक्रिया घडली पाहिजे याच्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी कार्य केलं। पुढे त्यांनी एक नारा दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। परंतु शिक्षण घेतलं तर आजच्या स्थितीमधली जर आपण समस्या बघली तर नोकरी नाही तर संघटन नाही आणि संघटन नाही तर संघर्ष नाही, सगळी आरडाओरड चाललेली आहे। आजही आपण संघटनांची समीक्षा केल्यास त्याच्या नोंदणी असलेल्या संघटना जरी असल्या तरी त्या फार काळ टिकू नये यासाठी 2016 महाराष्ट्राचा मी डाटा देत आहे, भारत देशामध्ये काय झालं आहे त्याचं जास्त मला तेवढं मला घेता नाही आलं काही कारणामुळे। तर 2016 एक शासन निर्णय निघाला, त्याच्यामध्ये 222 संघटना ह्या शासन मान्यता आहेत आणि त्यांनी असंही पत्र काढून टाकलं BJP सरकारने की ज्या संघटनेला शासन मान्यता नाही त्या कर्मचाऱ्याच्या संघटनांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी कुठलाही अधिकार देऊ नये, त्यांना बोलवण्यात येऊ नये, त्यांची समस्या निवारण सभा घेण्यात येऊ नये। म्हणजे हे संविधानावरचे चालले घाले हे ओळखण्यासाठी आमच्या प्रतिनिधीचं म्हणणं असं होतं की ज्या समस्या आहेत समाजामध्ये त्या समस्यांचा अभ्यास करणं, त्या समस्या सोडवण्यासाठी सामूहिक समस्या प्रत्येकांमध्ये कशी आहे, म्हणजे जातीचं नाव न घेता, मी इथं जात घेत नाही आहे किंवा आमचे प्रतिनिधी ते जात घेतले नव्हते, जातीचं नाव घेता किंवा फुले शाहू फुले साहेबांनी महिला म्हणून जे एक शिक्षणाचं धोरण आखलं होतं त्याच्यामध्ये जात आली नव्हती, त्याच्यामध्ये ब्राह्मणाच्याच सुद्धा मुली होत्या। तर ही जी बाब आहे ही पुढे जाऊन जातीचा उल्लेख न करता मूलनिवासी समाजांच्या लोकांमध्ये कशा पद्धतीनं संविधानाचे एक एक रिक्रुटमेंट काढून टाकून समस्या निर्माण केल्या जात आहेत, ती समस्या सोडवण्यासाठी आणि त्या समजण्यासाठी आपलं काय एक अभ्यास असायला पाहिजे। जसं ते लोक आमच्या संविधानाचा अभ्यास केले, पहिले संविधानाचा अभ्यास त्यांनी केला आणि त्या संविधानाला तोडण्यासाठी आता ते जोमानं भिडले,
मग त्यांचे धोरण आम्हाला माहीत असले पाहिजे आणि आमचे धोरण समाजापर्यंत नेण्यासाठी आम्ही पण जोमानं भिडलो पाहिजे. संविधानाचं महत्त्व प्रत्येकाला माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे, पण आपल्या समाजात संविधान वाचणारी मंडळी कमी आहे. म्हणून फुलेशाहू बाबासाहेबांच्या आंदोलनात महिलांच्या शिक्षणावर किंवा जागृतीवर भर दिला पाहिजे. आजही महिला बोटावर मोजण्या इतक्या समाजामध्ये काम करतात. महिला वर्गात जागृती करणं, त्यांना जोडणं महत्त्वाचं आहे. विविध विहार आहेत, मंडळ आहेत, यांच्या मार्फतीने BS4 अभियान घेऊन जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. मोठ्या प्रमाणात महिलांचा मुलांचा सहभाग आणि एक काय झालं, काही फ्रॉड आलं होतं कानवेटचं. कानवेटच्या माध्यमातनं आमचे मुलं मिशनरी स्कूलमध्ये शाळा शिकले, त्यांना महामानवच माहीत नाही. महामानवाच्या जयंत्या तिथं साजऱ्या केल्या जात नाही, त्यांच्या विचाराची प्रेरणा तिथं होत नाही. जेव्हा हे मोठे होतात, ग्रॅज्युएशन होते यांचं, हायर डिग्रीचं एज्युकेशन घेतात आणि ते घेतल्यानंतर उशिरा त्यांना महामानवाच्या विचारांचा अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून अशा शाळासुद्धा आम्हाला अशा समाजामध्ये निर्माण कराव्या लागतील, किंवा ज्या ज्या शाळा असतील त्यांना एक प्रोटेक्शन म्हणून आमचे विद्यार्थी तशा शाळेमध्ये शिकवावं लागतील, की जे आंदोलन पुढे चालवण्यासाठी, म्हणजे आज बामसाहेबचे जे कॅडर कार्यकर्ते आहेत त्यांचं वय वाढत चाललेलं आहे, तर यंग यूथला जर जोडायचं असेल, तर यंग यूथ बनवायचं असेल तर लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये विचार टाकावे लागतील. आणि हे टाकत असताना एक स्मार्ट वर्कच्या माध्यमातून आज जग पुढे चालत आहे. स्मार्ट वर्क चालू झालेलं आहे, डिजिटलायझेशन आलेलं आहे. तर जे आपले एक्सपर्ट लोक आहेत आपल्याकडे, आमच्यामध्ये नाही, आम्ही आता जुने झालो आहे समजा, नवीन मुलं आहेत त्यांना ते समजतं आहे, तर त्यांच्याकडनं एक छोटं PDF बनवून त्यांच्या अधिकाराप्रती जागृत करणं. मोबाईलच्या मार्फतीनं एक क्रांती आलेली आहे. जिओच्या मार्फतीनं घरोघरी सर्वांकडे मोबाईल गेलेला आहे. 2-4 वाक्य थोडे अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू शकतो. लोक ऐकण्यापेक्षा मनोरंजनात्मक भूमिकेतून लोकांपर्यंत त्यांचं सादरीकरण करून सहज लोकांना जोडता येईल का, त्याच्याशी विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सरकारच्या उलट्या लागलेल्या धोरणामुळे मूलनिवासियाची नोकरी रोजीरोटी बुडाली आहे. 2 करोड रोजगार देतो म्हणणारं आश्वासन देणारं सरकार 22 करोड लोकांचे रोजगार कोरोनाच्या नावाखाली हिसकावून घेतलेले आहेत. आर्थिक बळकट करण्यासाठी, सामाजिक बळकटीकरण आणण्यासाठी, शैक्षणिक जे विद्यार्थ्यांवर जे हमले झालेले आहेत ते हमले तोडण्यासाठी आपल्याला त्या समस्यांना सोबत घेऊन बामसाहेब कॅडर कार्यकर्ते त्यांची शारीरिक क्षमता आणि वय आणि इतर काही गोष्टी हे लक्षात घेऊन कसं नवीन लोकांना आपण जोडू, त्याची ही जबाबदारी आपली बनते. संविधानाच्या संविधानिक अधिकार सर्व समाजाला जोडणारे असल्याने मूलनिवासी समाजाला विचारधारा उद्देश सांगणे ही सुद्धा कार्यकर्त्याची जिम्मेदारी आहे. विचारधारेवर आधारित शिक्षण आणि शिक्षणावर आधारित समाज घडवत असताना त्यांच्या आईला आपण कार्यक्रमात समाविष्ट केलं पाहिजे. आज आपण बामसाहेबचे लोक इथं बसलेले आहोत. आजही जरी तुम्ही मोजलात तर आमचे महामानव म्हणतात की महिलांचा जिथे जास्त तिथेच राष्ट्राच्या घडणीची एक पायाभरणी होते, आणि ही पायाभरणी आपण केल्याशिवाय राष्ट्राची निर्मिती होऊ शकत नाही. कारण महिला ही कुटुंबात वावरत असते, समाजात वावरत असते, ती बोलकी असते, समाजापुढे ती आपले प्रश्न मांडत असते, आणि म्हणून तिला तिचे पाय मोकळे करून समाजात आणणं आणि आपला समाजाचा विकास करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, हे महामानवांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून महिलांच्या शिक्षणावर, महिलांच्या प्रगतीवर, महिलांच्या आंदोलनातील भूमिकेवर आम्ही जास्त भर दिलेला आहे प्रतिनिधी सत्रामध्ये. विविध जातीपातीच्या दरीतून बाहेर काढण्यासाठी समान न्याय तत्वाची राजनिर्मितीकरिता संविधानच जोडू शकतो असा अहम विश्वास लोकांमध्ये निर्माण करणं आजच्या काळाची आव्हानात्मक भूमिका आपण जर स्वीकारली तर लोककल्याणकारी राष्ट्राच्या निर्मिती प्रक्रियेत काळवेळ कितीही कठीण असले तरी भारताला आणि भारतीयांना एकत्र होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जय भीम, जय मूलनिवासी, जय भारत.